नमस्कार. गणिताचे महत्त्व तर आपण जाणतो. यामध्ये बेसिक क्रिया म्हटल्या तर त्या असतात बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. यातील वजाबाकी करणे हे मुलांनी शिकणे का महत्त्वाचे आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वात आधी संख्या आणि संबंध समजणे. वजाबाकीमुळे मुलांना संख्या आणि त्यांच्यातील संबंध अधिक चांगले समजतात. ते मोठ्या गटातून संख्या कमी केल्या जाऊ शकतात ज्यामुळे लहान गट तयार होतो हे शिकतात. ही गोष्ट बेरीज, गुणाकार आणि भागाकार यासारख्या इतर गणिती कार्यांना समजण्यासाठी पाया तयार करतात. तर पुढे दैनंदिन समस्या सोडवण्यामध्ये वजाबाकीची मदत होते. जसं की एखाद्या दुकानदाराकडून मुले एखादी वस्तू खरेदी किती पैशांनी केल्यानंतर दुकानदार किती पैसे परत देतो हे समजण्यासाठी, काही बिस्किट खाल्ल्यानंतर किती बिस्किटे उरतात हे जाणण्यासाठी, किंवा त्यांची आवडती मालिका सुरू होण्यास अजून किती वेळ राहिला आहे हे शोधण्यासाठी वजाबाकी वापरतात. तर्क आणि तर्कशुद्ध विचार करण्यासाठी सुद्धा. जसं की वजाबाकीमुळे गंभीर विचार आणि तर्कशुद्ध विचार विकसित होतात. मुले गोंधळात्मक समस्यांचे विश्लेषण करायला, त्यांना लहान पायऱ्यांमध्ये विभाजित करायला आणि गहाळ असलेली माहिती म्हणजे किती कमी होणार हे ओळखायला शिकतात. यामुळे त्यांची तर्कशुद्धरित्या विचार करण्याची आणि व्यवस्थितपणे समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. उच्च गणितासाठी पाया तयार करण्यासाठी, अधिक प्रगत गणिती संकल्पनांसाठी पाया तयार करण्यासाठी वजाबाकी शिकणं गरजेचं आहे. संख्या कशी कमी करायची ते समजल्याने मुले भविष्यातील या कठीण शिकण्याच्या टप्प्यांसाठी तयार होतात. तर अर्थातच आपण म्हणू शकतो की एकूणच वजाबाकी शिकणे हे मुलांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक मूलभूत कौशल्ये आणि आत्मविश्वास देण्यासाठी आवश्यक आहे. ही फक्त संख्यांची गणना करण्याबद्दल नाही, ते म्हणजे गंभीर विचार, समस्या सोडवणे आणि तर्कशुद्ध विश्लेषण यांसारख्या क्षमता विकसित करण्याबद्दल आहे ज्या त्यांना आयुष्यभर फायदा देतात. तर नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, आपलं स्वागत आहे. तर आजचा आपल्या पाठाचं नाव आहे सबट्रॅक्शन बाय बॉरोविंग. आपण आत्ताच पाहिलं की वजाबाकीचे महत्त्व काय आहे. तर या पाठामधून आपण विद्यार्थ्याला आता एक स्टेप पुढे घेऊन जाणार आहोत. याआधी विद्यार्थ्यांनी सबट्रॅक्शन काय आहे हे समजून घेतलेलं आहे. आता विद्यार्थी सबट्रॅक्शन बाय बॉरोविंग, बॉरोविंग पद्धतीने वजाबाकी कशी सोडवायची ते या पूर्ण पाठामधून शिकेल. आणि आपली जी एज्युकेशनल पॉलिसी आहे NEP 2020, हे जे आत्तापर्यंत आपण बेनिफिट्स पाहिले यावरतीच काम करते. तर हा जो पाठ आहे तो विद्यार्थ्याला त्याच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत करतो. तर तुम्हा सर्वांचं आपल्या पाठामध्ये स्वागत आहे.